विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी प्रकरण पहिले, त्यामधील मुद्दा इतिहास लेखनाची परंपरा। यामध्ये यापूर्वी आपण बघितलं इतिहास लेखन कशाला म्हणतात, तर इतिहासात जे पुरावे उपलब्ध असतात अशा पुराव्यांचं चिकित्सापूर्वक म्हणजेच अगदी बारकाईने संशोधन केल्या जातं। असं संशोधन करून आणि भूतकाळात ज्या घडून गेलेल्या घटना असतात त्या घटनांची मांडणी केली जात असते, त्यालाच इतिहास लेखन असं म्हणतात। आणि अशा पद्धतीने जो व्यक्ती किंवा जो संशोधक इतिहासाची मांडणी करत असतो त्यालाच इतिहासकार असं म्हटलं जातं। इतिहासकाराला इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात ज्या सर्वच घटना घडून गेलेल्या असतात अशा प्रत्येक घटनेची नोंद घेणं आणि त्याचं ज्ञान प्राप्त करून देणं हे शक्य नसतं। मग काही महत्त्वाच्या मोजक्या घटनांचीच इतिहासकाराला निवड करावी लागते आणि त्या इतिहासकाराला वाचकापर्यंत काय पोचवायचं आणि जी निवडलेली घटना आहे ती घटना आणि तिची मांडणी करताना त्या इतिहासकाराने जो अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन आहे यावरूनच इतिहासकाराची लेखनाची शैली निश्चित होत असते। जगभरातल्या प्राचीन संस्कृती ज्या आहेत यापूर्वी होऊन गेलेल्या त्या संस्कृतींमध्ये अशा प्रकारे इतिहासाचं लेखन करण्याची परंपरा नव्हती, पण त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा त्याच्याबद्दलची जिज्ञासा नव्हती असं म्हणता येणार नाही। मग अशा वेळेला वडीलधारी जी व्यक्ती असतात अशा व्यक्तींकडून ज्या कहाण्या गोष्टी ऐकलेल्या असतात आपल्या पूर्वजांबद्दल, त्या पूर्वजांच्या जीवनाबद्दलच्या त्यांनी केलेल्या पराक्रमाबद्दलच्या गोष्टी माहिती ही पुढच्या पिढ्यापर्यंत पोचवण्याची आवश्यकता त्या काळी सुद्धा त्या लोकांना भासत होती। मग अशा वेळेला अशी माहिती त्या काळच्या लोकांनी कुठे जतन करून ठेवलेली आहे हे याचे पुरावे आज देखील उपलब्ध आहेत। मग हे पुरावे आपल्याला कुठे पाहायला मिळतात? विविध ठिकाणी ज्या गुहा आहेत त्या गुहांमध्ये त्या काळच्या लोकांनी चित्र काढून आपल्या त्यावेळच्या घटना
जीवन याच्या स्मृती तिथे जतन करून ठेवलेले आहेत। त्यानंतर अशा महत्त्वाच्या कहाण्या त्यांचं कथन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्यात आलेलं आहे। त्यानंतर काही माहिती आधीच्या पिढ्यांनी पुढच्या पिढ्यांपर्यंत गीतांच्या माध्यमातून पोहोचवलेली आहे आणि आपल्याला तर परिचितच आहे पूर्वजांच्या पराक्रमाच्या विषयी। पोवाडे आज देखील अनेक ठिकाणी गायल्या जातात आणि ह्या पद्धती जगभरातल्या संस्कृतीमध्ये अति प्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या। आधुनिक काळात आजच्या काळात जे इतिहास लेखन केल्या जातं त्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपात त्याचा उपयोग केला जातो। इतिहास लेखनाची परंपरा याबद्दलचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जगप्रसिद्ध फ्रान्समधील लूवर संग्रहालय जे आहे, या संग्रहालयामध्ये एक शिलालेख आज देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि हाच शिलालेख जगातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख म्हणून मानला जातो। आता या शिलालेखामध्ये आपल्याला पाहायला मिळते की हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची एक शिस्तबद्ध रांग आणि त्या दलाचं नेतृत्व करणारा सेनापती आपल्याला बघायला मिळतो। ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची अशी परंपरा, त्याची सुरुवात आपल्याला मेसोपोटेमियातल्या सुमेर संस्कृतीमध्ये झाली असं आतापर्यंतच्या ऐतिहासिक संशोधनावरून म्हणता येईल। आता हा शिलालेख सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे त्यांच्यात जे संघर्ष घडून आलेले आहेत त्याबद्दलची वर्णन त्या शिलालेखामध्ये जतन करून ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4,500 वर्षापूर्वी सुमेरमधील दोन राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा आहे आणि तो आज फ्रान्समधल्या जगप्रसिद्ध अशा लूवर संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आलेला आहे।